ओडिशामधल्या रेल्वे अपघाताचं कारण समोर आलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम या सिग्नल यंत्रणेमध्ये काही बदल केल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळत आहे. खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हे कारण शोधून काढल्याचं ते म्हणाले. मात्र सध्याचा फोकस हा सेवा पूर्ववत करण्यावर आहे असंही रेल्वेमंत्री म्हणाले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी बालासोरमध्ये हा सगळा अपघात घडला आणि त्याचं मूळ कारण समोर आलेलं आहे. अपघाताला जबाबदार कोण हे देखील समजलं असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. 288 लोकांचा मृत्यू झाला या संपूर्ण अपघातामध्ये. आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम या सिग्नल यंत्रणेमध्ये काही बदल केल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हे कारण शोधल्याचंही रेल्वे मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहेत. ट्रॅक्स आणि स्लीपर्स पूर्ववत करण्याचं काम सध्या केलं जात आहे. त्यासोबतच ढिगाराही उपसला जातोय. 288 लोकांचा यामध्ये मृत्यू झालाय तर शेकडो जण जखमी झालेले आहेत. रेल्वे वाहतुकीवरती या अपघाताचा खूप मोठा परिणाम झालाय. दक्षिणेकडच्या रेल्वे वाहतुकीवर याचा सगळ्यात जास्त परिणाम झालाय. जो इंडिपेंडेंट बॉडी है कमिश्नर रेल सेफ्टी, उन्होंने इन्वेस्टिगेशन किया है. मेरा इस वक्त कमेंट करना ठीक नहीं होगा. लेट दी इंक्वायरी रिपोर्ट कम आउट. बट दी कॉज ऑफ दी एक्सीडेंट हैज बीन आइडेंटिफाइड. दोपहर शाम तक एक ट्रैक कंप्लीट हो जाएगा. दूसरा ट्रैक लगना चालू हो गया. देख रहे हैं आप यहाँ पे पटरियां बिछ रही है और ये सारे के सारे स्लीपर्स बिछे जा चुके हैं. इसका भी आज काम कंप्लीट होगा. कोशिश जो टारगेट लिया हुआ है बुधवार की सुबह तक कंप्लीट नॉर्मल सिचुएशन लाने का, उससे सफिशियंटली पहले कंप्लीट करेंगे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.